अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेनेच्या उपनेत्या फायरब्रँड सुषमा अंधारे यांच्या रावेर लोकसभा संघातील दौऱ्यानिमित्त जामनेर शहरातील बोहरा सेंट्रल स्कूल येथे शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। याप्रसंगी रावेर लोकसभेचे संपर्क प्रमुख विलासजी पारकर, जामनेर विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख श्रीकांत पाटील, रावेर लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख मनोहर पाटील, जिल्हा प्रमुख दीपक राजपूत, राहुल चव्हाण, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। एकूण सर्व लोकसंख्येचा किंवा लोकांच्या मनाचा विचार केला ना तर इथला कित्येक वर्षांचा वारसा हिंदुत्वाचा। प्रत्येकाच्या मनामध्ये भगवं हे काय रुजलेलं आहे, आपल्या मनावर व्यक्तिगत जी काही मरगट आलेली आहे ती मरगट जर आपण काढली तर जामनेरच्या नगरपालिकेवरच नाही तर जामनेरच्या विधानसभेवर ही मरगट। बाळासाहेबांचा भक्त आहे, एका विचारधारेमध्ये मी काम करतोय गेल्या 25 वर्षांपासून, ती विचारधारा सांभाळतोय, त्या विचारधारेत रुजलो वाढलो घडलं सगळं केलं, त्या विचारधारेच्या मानसिकतेमध्ये राहून असंख्य ठिकाणी काम केलं। पण माझं आपल्या सगळ्यांना एकच सुचवायचं किंवा एकच सांगायचं आहे की किती आले किती गेले याचा विचार करू नका, जे आले ते मावळे गेले ते कावळे हे सोडून द्या। आणि हा विचार जर आपण केला सगळ्यांनी तर तालुक्यामध्ये जे संघटनात्मक काम उभं करायचंय किंवा तालुक्यामध्ये जो हिंदुत्वाचा वारसा लोकांच्या मनामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत जा, ते हात धरून तुमच्या सोबत येतील। या लोकांना आज प्रखर आशीर्वादाचीच नाही तर साथीची गरज आहे, ते साथ तुम्ही निर्माण करून द्या। आणि आज जर जामनेर तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना करायचं आहे वातावरण उभं करायचंय तर ते वातावरण उभं करण्यासाठी आपल्या स्वतःच्या मनातली मळगट काढायला लागेल, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागेल, घरोघरी जावं लागेल आणि लोकांना जोडावं लागेल। हे जोडण्यासाठी सर्वांना सोबत घ्या। आज ही पण कुठून तरी आलेलोय तर मी काहीतरी सोडून आलेलोय, जे होत ते सोडलं कारण की अनुभव आलेले चांगले नाहीये, घडलेलं काही चांगलं नाहीये। आणि काही जण बोलता बोलता बोलून गेले, त्यांनी सांगितलं की आमचा वारसा हिंदुत्वाचा आहे, अमुक आहे तमुक आहे। अरे बापा, 25 वर्ष नाही 30 वर्ष आमच्या पिढ्यांनी तुझ्यासाठी खपलं होतं या तालुक्यामध्ये, हे त्याला माहिती नाहीये। तर माझं तुम्हाला सांगायचं आहे, जर खरं जामनेरच्या नगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये हिंदुत्वाचा भगवा फडकवायचा असेल तर प्रामाणिक राहा। आधी निरोप तो देईल सगळ्यांना, तुम्ही पण नका करू जे गेले त्यांच्यासारखं आपण नका वागू। आता इथं बोलायचं, मोठी मोठी भाषण करायची आणि मागच्या जाणाऱ्या काहीतरी करायचं हे करू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि हिंदुत्वाशी एकमेक करा। एवढंच मला सांगायचं सगळ्या, जय महाराष्ट्र। शिवाजी महाराज की जय, हिंदुर्दय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, जय देवळो, हम तुम्हारे साथ है। अरे उद्धव साहेब, तुम्हारे देवळो, हम तुम्हारे साथ है। दिनांक 3 आणि 4 तारखेला नोव्हेंबरच्या शिवसेनेच्या उपनेत्या फायरब्रँड सुषमाताई अंधारेचा दौरा या रावेर लोकसभेसाठी मिळालेला आहे। आणि तो दौरा हा एकमेव त्यांचा हे आहे की जे काही जळगाव जिल्ह्यातून आणि रावेर लोकसभेतून जे आमदार गेले त्या ठिकाणी ते का गेले, त्यांनी कशी गद्दारी केली,
आणि ते कशा पद्धतीने चुकीच्या माध्यमातून मीडियासमोर जात आहेत आणि त्याला एक प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी सुषमाताई आमदार यांचा दौरा आहे. मुक्ताईनगरमध्ये आणि चोपडा विधानसभेत या दोन विधानसभेत आम्ही हे दौरे केलेले आहेत आणि जाहीर सभा या ठिकाणी होणार आहेत. त्यासाठी आजच्या या बैठकीचा आम्ही आढावा घेतलेला होता आणि त्याचबरोबर कालांतराने आता नवीन नियुक्ती झालेल्या आहेत. रजपूतजी जिल्हाप्रमुख झालेले आहेत, सहसंपर्क म्हणून मनोहर पाटील आलेले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून रावेर विधानसभा, मुक्ताईनगर विधानसभा, त्याचबरोबर जामनेर विधानसभा ही सक्षम करण्यासाठी, त्याचबरोबर युवासेनेचे पण पदाधिकारी विस्तारक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याही बैठका होत आहेत, त्या माध्यमातून संघटन मजबूत करण्यासाठी म्हणून ही आजची बैठक होती. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.